विकेट अगदी पहिल्याच बॉलवरती मिळाली चांगली सुरुवात मेहर इलेव्हन बापगाव संघाची दोन असे संघ एकमेकांसमोर आहेत एक संघ ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती मॅच जिंकली तर दुसऱ्या बाजूने असा संघ आहे ज्याने अप्रतिम बॅटिंग केली होती इताडे संघासमोर म्हणजे संग। हा कॉन्टॅस्ट चांगला रंगेल यामध्ये काही शंका आहे पहिल्याच बॉलवरती विकेट आली क्रमांक तीनवरती वरती नवीन फलंदाज दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय मानव अगदी पहिलाच बॉल फेस करत होता रन ची संधी आता होईल का मिस कम्युनिकेशन तालमेलचा अभाव आणि त्याचा परिणाम आता भोगावा लागेल प्रिन्स इलेव्हन पिसे संघाला कारण आणखीन एक फळंदाजाला आता माघार घ्यावी लागेल दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये फळंदाज बाद <laughs> बघा एक नियम खऱ्या अर्थाने सांगायची देखील गरज नाही कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तीन षटकांचा सा होता म्हणजे यापुढील होणारे सर्व सामने तीन षटकांचेच आहेत त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही चेंजेस झाले तर सेमी फायनल आणि फायनल मध्ये होतील पण तोपर्यंत ज्या बाकी मॅचेस आहेत त्या सर्व तीन षटकांच्याच असतील अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला एका क्षणाला असं वाटलं की वाईट यॉर्कर परफेक्टली एक्झिक्यूट झालाय की काय पण निर्णय आला की हा वाईट बॉल आहे लाईन खराब होती अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळाली दहाफळ कदा या एक्स्ट्रा रनच्या मदतीने टोटल दोन वरती दोन विकेट देखील गेले सध्याच्या घडीला फुटबॉलचा स्कोर पाहायला मिळतोय टू टू आता रन घेण्याचा प्रयत्न रिस्की र चान्स दर्माण इथनं घेतला गेला सिंगल इथनं कम्प्लीट सध्याच्या घडीला जर आपण परिस्थिती या मॅचची बघितली या डावाची बघितली तर या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली इवन रनआउट जो आपण बघितला त्याच्यामध्ये देखील फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली थ्रो देखील अक्युरेट आला होता अजय म्हात्रे दादांचं देखील आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत बॅटची ची लागली आहे बॉल मागे चालला मॅनला चांगली फिल्डिंग शहाप्रमाणे विकेट किपर चा रिॲक्शन आला की डायरेक्ट डायरेक्ट इटसाठी अटेम्प्ट करायला हवा होता पण तसं काय केलं नाही बिकॉज बॅकअपला देखील खेळाडू आले होते अटेम्प्ट जरी केला असं तरी सुद्धा ओव्हरथ्रोची शक्यता नव्हतीच एक सिंगल रन मिलेल मिले धाऊफळक आता चार वरती अजयजी म्हात्रे त्यांचं देखील आगमन झालं त्यांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत सिंगल री धाऊफळक आता चार बॉल अभेमध्ये बॉल अभेमध्ये विकेट मिळेल का स्लोव बाउन्सर होता त्यामध्ये अडकले बॅटर मिस्टामिंग स्ट्रोक आणि विकेट किपरच्या माध्यमातून एक प्रतिम झेल आणि हा तीस रधा मैदानाच्या मध्ये प्रिन्स इलेवन विसे संघाला फळंदाजबाद पहिले षटक स्कोर चार रन तीन विकेट ऑलमोस्ट दोन्ही बाजू अगदी एकमेकांसोबतच चाललेल्या साहिल मैदानाच्या क्रमांक पाच वरती बघा पीसी संघाचा विचार केला तर इताडे संघासमोर देखील आपण बघितलं होतं की दोन ओव्हरमध्ये सतरा होत्या त्यानंतर शेवटच्या दोन षटकांमध्ये काय बॅटिंग झाली होती आणि त्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती पहिल्या सतरामध्ये त्रेसष्ट बनवल्या गेल्या होत्या आता त्याच प्रकारे माइंडसेट या मॅच मध्ये देखील दाखवावा लागेल सुरुवात थोडी खराब झाली आहे पण यानंतर देखील कंबा केला जाऊ शकतो यावरती विश्वास आता दाखवावा लागेल उलरलेन तो ता अपील न झाली इस आणि बॉलचा संपर्क होता त्या अनुषंगाने अंपायर देखील नकारला एक आ, सिंगल रन दरम्यान इथन घेतली जाईल नऊ एका एका मदतीने पाच वरती पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये पाच आल्या तीन विकेट गेले अजून देखील येणाऱ्या बारा चेडूंचा खेळ इथन बाकी आहे बघा यानंतर जो होणारा सामना आहे अर्थातच यामाची विजेता टीम आणि टीम बालगोपाल स्पोर्ट्स सोनाले पाडा गतवर्षी सेमीफायनल मध्ये प्रवास थांबला होता या वर्षी तर ज हनुमान सौधरपाडा आणि पवनपुत्र पिसे या अगोदर आपण गेल्या दोन दिवसांमध्ये दोन्ही संघांना चांगला खेळ करताना बघितलं होतं ते सुपर थ्री मध्ये पोहोचलेले आहेत त्या अनुषंगाने ड्रॉ देखील होणार आहे मग ड्रॉ करण्यासाठी ड्रॉ या मार्च नंतर केला जाईल सुपर थ्री आहे या स्पर्धेमध्ये या मॅच नंतर ड्रॉ देखील आपल्याला पाहायला मिळेल फुलर लेंथ ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कबरला केला सिंगल मिळेल दुसरी साडी परतणार नाही आहेत स्वतःच्या घडीला अगदी कुठे ना कुठे स्कोर कार्ड कडे लक्ष देणे देखील गरजेचं झालंय कारण फक्त तीनच ओव्हरची मॅच आहे आणि जर मोठे फटके नाही आले तर रन्स देखील फार कमी बनतील पहिल्या सत्रामध्ये अजून देखील विचार केलेला स्कोर काढ या एका दावीच्या मदतीने सहा वरती अजून देखील अकरा चेडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज राहुलला पाहत राहून विकेट पुढचा बॉल मिस्टामिंग बॉल अभ्यामध्ये विकेट मिळेल का जवळ जवळ तीन तीन खेळाडू पोहोचले होते बट त्या तिन्ही खेळाडूंच्या अगदी मधोमध हा बॉल पडतो तो पर्यंत दोन दावा इथनं पूर्ण केल्या जातील सध्याच्या घडीला पूर्णपणे कंट्रोल पकड या मार्च वरती आपल्याला पाहायला मिळत आहे मेहर लवन बापगाव संघाची प्रथम टॉस देखील त्यांनी जिंकला होता आणि सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करू क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने बघा निर्णय तुम्ही कोणताही घ्या त्या निर्णयाला योग्य किंवा अयोग्य कसं ठरवायचं ते तुमच्याच हातामध्ये असतं आणि सध्याच्या घडीला जो निर्णय घेतला गेला होता मेहर इलेवन बाबगाव संघाच्या संगणक तुषार यांच्या माध्यमातून त्यांनी तो निर्णय अगदी योग्य ठरवला कारण आतापर्यंत गोलंदाजी देखील चांगली आणि फिल्डिंग देखील इतकी चांगली रनआउटची संधी होणार नाहीये वाटर अगदी सुखरूप मध्ये पोहोचले एका चरणावरती मिसकम्युनिकेशन झालं होतं तालमेलचा अभाव झाला होता या षटकामध्ये आतापर्यंत तीन चेडूंच्या खेलामध्ये फक्त तीनच दाबा आल्या मोठे फटके ज्या गोष्टीचा उल्लेख मी करतोय बट मोठे फटके येत नाही येत तसं महत्वाचं कारण हे देखील राहिलं की गोलंदाजी देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली लॉफ्ट केला बॉल अबेमध्ये फिल्डर उपस्थित आहेत लॉंगोनला मिस्टेक होणार नाहीये पहिल्या तीन चेंडूंवरती फक्त तीनच आल्या होत्या प्रेशर वाढत चालला होता प्रयत्न करायचे होते आणि प्रयत्न केले फळंदाजाने पण त्यामध्ये यश मिळणार नाहीये चौथा धक्का फळंदाजबाद धक्का लागला चौथा नवीन फडंदाज क्रमांक सहा वरती सुदेश मैदानाच्या तुम्ही इन ॲट नंबर सिक्स सुदेश साठी पहिलाच बॉल फुलर लेंथ होता आता काऊ कॉर्नर ला खेळाडू वेगाने पोचतात एक सिंगल मिळेल ज्या संघाने अगदी चार ओव्हर मध्ये त्रेसष्ट उभ्या केल्या होत्या या अगोदर तो संघ आता सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की तीन षटकांमध्ये आता वीज बनतील की नाही हा प्रश्न पडला कारण धाव एक सध्याच्या घडीला नव वरती विकेट गेले चार मैदानाच्या साहिल आणि सुदेशी जोडी एक चांगली बात अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ओमकार त्यानंतर त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून राहुल देखील चांगली गोलंदाजी करतोय दोन षटकांचा खेळ समाप्त दोन षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या दहा विकेट गेले चार अजून देखील येणाऱ्या एकाच षटकाचा खेळ बाकी अंतिम षटक दोन षटकांमध्ये आपण बघितल्या दहा बनवल्या गेल्या चार विकेट गेले स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला साहिल स्ट्रायकिंग एंड वरती अंतिम षटक गोलंदाज तयार होता शालिक तयार होता बघा या अगोदर जेव्हा आपगाव संघ खेळला होता त्यामध्ये देखील शाळेची चांगली गोलंदाजी झाली होती अंतिम षटक बॉल स्ट्रोक मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले तर जातात त्याच्यामध्ये यश मिळत नाहीये एक सिंगलच मिळेल दाऊ फडका अकरा सध्याच्या घडीला परिस्थिती अशी पाच चेंडू शिल्लक अकरा धावा दाऊ आहेत येणारे पाच चेडू कमीत कमी दोन मोठे फटके वीस ते पंचवीस जर बनवल्या गेल्या तर लढाई केली जाऊ शकते बट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बाउंड्रीज रिक्वायर आहेत बाउंड्रीज येणं गरजेचं आहे पण गोलंदाजीचा स्तर ज्याप्रमाणे या सतरामध्ये या इनिंग मध्ये पहायला मिळाला बापगाव संघाचा त्यांचं कौतुक करावं लागेल हा ट्रॅकर होता बागफूटला जाऊन शॉर्ट आम जॅम केलं सिंगल मिलल त्याच्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न देखील नाही आहे अजून देखील चार शेडू शिल्लक असतील या पकिला डाबा मध्ये धाऊ फळक आता बारावरती बघा शांतता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे बट आता शांतता भंग फळंदाजांच्या माध्यमातून केली जाईल का अजून देखील चार बाकी आहेत चार मध्ये दोन जरी मोठे फटके आले पंचवीस पर्यंत जरी पोचले तरी सुद्धा लढाई केली जाऊ शकते बट सध्याच्या गडीला गोलंदाजी ज्याप्रमाणे होत आहे ना मोठे फटके देखील येणं फारच कठीण वाटतं मिसफील जोरावरती आता बेनिफिट मिळेल दोन दाबा या बॉलवरती देखील पूर्ण बट कुठे ना कुठे सिंगल डबलने जास्त फरक टीम बापगावला पडणार नाही आहे त्यांना देखील माहिती आहे की परिस्थिती सध्याच्या घडीला अशी आहे की सिंगल डबल जरी गेला तरी जास्तीत जास्त इथनं बघा चौदा डाबात अव चौदा अवफलकावरती तीन चेडू अजून देखील शिल्लक असतील सिंगल डबल गेला तरी जास्तीत जास्त सतरा ते अठरा बनवल्या जाऊ शकतात बट मोठे फटके येतील तेव्हा जाऊन पंचवीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त रन्स बनवल्या जाऊ शकता आणि आज तुषार कॅच सोडण्याच्या मूड मध्ये नाहीये कारण आजच्या दिवसामधला अप्रतिम झेल त्यानेच पकडला होता आणि आणखीन एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला आणि हा पाच वादक अर्धी टीम डेग आउट मध्ये बॉल बॉल मध्ये आहे आता तुषार पोहोचतायत खेळाडू देखील पोहोचतायत आणि मिस्टेक झाली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावा मिळतील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या वीस बट कुठे ना कुठे निराश असेल फिल्डर बिकॉज ही कॅच पकडायला हवी होती सहा धावा इतर बहुमूल्य मिळाला प्रिन्स इलेव्हन पी सीला पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या वीस आता एकवीस धाव्यांचं सा लक्ष समावेशन कक्षामध्ये देखील करूया चेंजेस आणि या मागच्या दुसऱ्या सत्रासाठी आवाज ऐकूया योगेशजी पाटील सरांचा धन्यवाद धन्यवाद विशाल पाटील जबरदस्त कामगिरी आपल्याला पहिल्या डावामध्ये खास करून गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षणाची आपल्याला वतीने पहा लागले पहिला षटक पहिला ओमकारने हाताळला पाच धाबा खर्च करत तीन विकेट त्याने प्राप्त केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर राहुल ने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली पाच रन त्याने खर्च केल्या विकेट प्राप्त केले एक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये शालिकनं षटक हाताळलं त्याने धाबा खर्च केला सात आणि एक सफलता त्यांनी प्राप्त केली असे एकूण वीस धावसंगेपर्यंत प्रिन्स इलेवन पिचे संघ पोचू शकला आणि एकवीस लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे मेहेर इलेव्हन बापगाव संघाला दरम्यान मेहेर इलेव्हन बापगाव संघाला पाटील डेव्हलपरचे पॉपरायटर सर्मनिय विके शेठ पाटील जयदीपजी पाटील आणि पप्पू पाटील यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत तिन्ही पाहुण्यांचं मी सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय आहेत आणि त्यांच्या वतीनं मेहर इलेव्हन बाबगाव संघाला शुभेच्छा तर सलाभीची जोडी तुम्हाला लगेच पाठवायची आहे मेहर इलेव्हन बाबगाव संघ जास्त वेळ आपण खर्च करू नका चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच क्वार्टर फायनल मध्ये बाल गोपाल चुराला बाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे शेवटच्या चेंडूवरती तो षटकार आला असतो मात्र नक्कीच कुठेतरी एक संजीवनी निर्माण करून देऊ शकेल प्रिन्स इलेव्हन पिशि संघासाठी कारण एक क्षण असं वाटलं होतं की मात्र नक्कीच झेलच्या रूपात त्या ठिकाणी मात्र दृश्य पाहायला मिळतील परंतु चेंडू हातातून मात्र निसटला आणि जाऊन लाईनच्या पलीकडे मात्र पडला आणि त्याचमुळे मात्र पिशे संघ वीस धावसंख्येपर्यंत संख्येपर्यंत मजल मारू शकलाय सलामी जोडी टाल्यांच्या गजरानं आलेली आहे ओंकार त्याच्या सोबतीला आहे राहुल राहुलनं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केल प्रस्थापित केला होता पहिल्या सामन्यातील हिरो ठरला होता सामनावीर पुरस्कार त्यांनी पटकावला होता आणि ओमकारने त्यांनी मात्र चांगली साथ दिली होती तीच जोडी आता मात्र आपल्याला दुसऱ्या डाबामध्ये पाहायला मिळालं कुठला चेंजेस केला नाहीये चांगली कॅप्टनशिप म्हणेन कारण जर आपलं जर चांगलं कार्य या सलामीवीरांच्या माध्यमातून जर होत असेल तर मात्र त्यामध्ये बदल करण्याची काही आवश्यकता नाही आणि त्याचमध्ये कुठलाही बदल मात्र या जोडीमध्ये पाहायला मिळत नाहीये स्ट्रायकिंग एंडला राहुल तर नॉन स्ट्रायकिंग पाहू पाहुषकाला ओंकार आहे आणि षटकाला सुरुवात करतो या पी सी संघाच्या वतीनं मानव अठरा चेंडू आणि अठरा चेंडू मध्ये एकवीसचा पाठला करायचा आहे पहिला चेंडू एच आणि गली मधून चेंडू असं एक क्षण वाटलंय की मात्र निघून जाईल परंतु शॉर्ट तडम्यांचा फिल्लर चेंडू पर्यंत पोहोचला त्यानंतर पाहू शकाल दोन्ही गाड्या एकाच रुलावरती अंड्राम फेकी आणि सफलता प्राप्त झाली ती म्हणजे पीसी संघाला एकही चेंडूचा मात्र सामना केला नाही ओमकारन आणि पहाड किती निराश झालाय आणि निराश पावलांना न आता मात्र माघारी परततोय एका धावीवरती एक सफलता पिशे संघाना नक्कीच प्राप्त केली नवीन फलंदाज योगेश आला तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज आहे ऑन द राईज पाहू सकाळ चेंडू मात्र अगदी वेगानं मिड मात्र ट्रॅव्हल आहे परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत एक धावती ते मात्र या ठिकाणी कंप्लीट केली आणि सिंगल ना आता मात्र दोन आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळाली दोन धाबा दालकावर दापा एक गड्याच्या मोबदल्यात दरम्यान या ठिकाणी सोनाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय भाऊ थोले यांचं या ठिकाणी शिवागमन होत असताना आणि संजय भाऊ थोडे यांचा विचार आपण केला तर प्रत्येक दिवशी त्यांची आपल्याला उपस्थिती या ठिकाणी मिळाली आपलं हार्दिक स्वागत आहे आणि पाहुण्याचं स्वागत एक्झॅक्टली षटकाराने केला योगेशन वॉटर स्ट्रोक माझी उपसरपंच संजय बाहुतले साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक स्वागत करतोय दाफलवृत्य दावा आठ दावा ओहो दा पुन्हा एकदा स्ला गुडघ्यावरती वजन पूर्णपणे ट्रान्सपोर्ट गेलं चेंडूला पाठवलं स्क्वेअर स्क्वेअरच्या दिशेनं अजून एक दर्शने स्ट्रोक चार दाबांसाठी चौकार पाहायला दाव आपल्याला बारा चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे योगेशच्या वतीनं आणि आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट पॉईंटला फिल्डर होता आणि त्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय झेलबाच्या स्वरूपात योगेशच्या खिलीचा अंत झाला आणि अशा रीतीने मेहर इलेव्हन बापगाव संघाला लागणारा हा दुसरा धक्का परंतु जे कार्य योगेशला करायचं होतं ते कार्य मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे पार पाडलं कारण तीन चेंडूचा त्याने मात्र सामना केला आणि तीन चेंडू एक सिक्सर पाहिला आपण एक चौकार पाहिला दहा धाबांचं योगदान दिलं एकवीस धाबांचा पाठला करत असताना नवीन फलंदाज लेफ्ट बॅटर आहे हेमंत आलाय स्क्वेअर लेक कडे फिल्डर पाहू शकाल आणि एक वाईडिश लॉंगॉन कडे आहे आणि या ठिकाणी शकल शकाल एनफील्डच्या डोक्यानं पंच करण्याचा प्रयत्न परंतु लाईन पाहिली तर उज्वल टिकच्या बाहेरशी होती आणि त्याच मध्ये पंचांनी मात्र दंडित केलं गोलंदाजाला वाईटच्या रूपाने मात्र एक धावा अजून जोडली जाईल सतरा धावा धाव तेरा धावा धाव आणि विजयासाठी आता मात्र अजूनही आठ धावांची आवश्यकता मोठा फटका खेळण्याचा नक्कीच धाडस केला परंतु एलिव्हेशन मात्र थोडस कमी पडलं आणि त्याचमुळे चेंडू पाऊसकाल काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला आणि अखेर मानवचा षटकाचा मात्र नक्कीच या ठिकाणी खेळ संपन्न झाला मानवला एक सफलता प्राप्त करता आली एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद करता आला परंतु धाबा मात्र त्याने जास्त खर्च केला टार्गेटचा आपण जर विचार केला तर फक्त एकवीस धाबांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मानव तब्बल चौदा धाबा खर्च केल्या म्हणजे येणारे बारा चेंडू शिल्लक आणि बारा चेंडू मध्ये सात धाव्यांच्या आवश्यकता पाहू शकाल आजचे आमचे बर्थडे बॉय प्रेमजीत तर यांना तुम्ही पाहू शकाल त्याचप्रमाणे अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी उपसरपंच संजय भाऊ थले यांना तुम्ही पाहू शकाल बोलेनाथजी पाटील सुद्धा त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत त्यानंतर सन्मान्य रविदादा पाटील हे सुद्धा मात्र नक्कीच स्पर्धा एन्जॉय करत आहेत सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे आणि हा मोमेंट तुम्ही पाहू शकाल पाहुण्यांच्या सन्मानासाठी अतिशय सुंदर मोमेंटो आहे चिन्ह ज्या मला ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण स्पर्धा म्हटली तर नक्कीच सर्वांची मोलाची साथ हवी असणं फार गरजेचं आहे ते मात्र पावसाला फटक्या चांगला केलाय काव करायला थोडीशी खमली दुहेरीचा प्रयत्न करतो राहुल आणि शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच मात्र या ठिकाणी रिटर्न केलं हेमंतनं कारण हेमंत दुहेरी दहावीसाठी मात्र पूर्णपणे इंटरेस्टिंग नव्हता आणि त्याच मात्र एका धावेवरती तो समाधानी राहिला धाव फलक्यावरती पंधरा धावा दुसऱ्या षटक इथे खेळ सुरू आहे पियुषचा इथे मात्र वापर केलाय युवा गोलंदाजा आहे पियुषने पहिल्याच सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु या सामन्याचा विचार जर केला तर दर कुठेतरी फलंदाजानं आज प्रिन्स इलेव्हन पीसी संघाच्या नाराज केलं हो मोठ्या फटक्या खेळून मात्र आपल्या स्टाईलनं हा सामना समाप्त करण्याचा प्रयत्न राहुलच्या वतीने पाहायला मिळाला परंतु छेंडू सरळ रक्षकाच्या जा हातामध्ये जाऊन विसावला निर्धावच्या रुपानं आता मात्र आणखी जोरदार आणि योग्य निर्णय अगदी समोर पकडला गेला आणि या लेग बिफोरच्या रूपाने मात्र अजून एक धक्का लागत असताना मेहेर मेहहेर येव संघाला राहुल झाला तिसरा धक्का लागला मेहर इलेव्हन बागबाव संघाला आणि नवीन फुलंदाज आता मात्र वसीम आलाय मैदानाच्या आतमध्ये वसीम सिंधू एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक जबरदस्त क्रिकेटपटू ओ हो टॉस फक्त या ठिकाणी ग्लान्स केला या लॉंग लेगच्या दिशेने बाकवड स्क्वेअर लेग कडे फिल्डर सज्ज आहेत आणि पंचांचा नोबॉलचा इशारा बीमर नोबॉल वन प्लस वन एकूण दोन धाबा तिथे मात्र पाहायला मिळाल्या आणि आता मात्र हेमंत साठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही फ्री चेंडू आहे फ्रीड चेंडूवरती मात्र फ्री माइंड न फटका खेळू शकता परंतु या दोन धावेनं धाफलक पुढे जाताना आपण पाहतोय सतरा धावा विजयासाठी अजूनही चार धाबींची आवश्यकता हो की हा सामना याच चेंडूवरती वरती समाप्त होईल का फ्री चेंडू आहे लेफ्टॉम बॅटर समोर आहे गोलंदाज पियुष चा असा आहे सरळ बॅटर ऑफ केला लाँग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झाला चेंडू हवे तुंची चांगली मिळाली झेल तिथे मात्र पकडला गेला परंतु फिर चेंडू असल्या कारणानं फलंदाज बसावला त्या ठिकाणी हेमंत परंतु एक धाव मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली अगदी विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना मेहर एव बाबगाव संघ जबरदस्त खेळ आज बाबगाव संघाच्या वतीने आपण पाहिला आणि हा सामना असं वाटतं की कुठेतरी एकतर्फा होण्याची दाट शक्यता आहे कारण विजयासाठी आता मात्र फक्त तीन धाबींची आवश्यकता असेल चेंडू शिल्लक आहेत आठ ओहो, औने औने ओहो, हो लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची पाहायला डावस्टिक सोडून निघून गेला आज वसिम सिंधूला मात्र पुढे प्रमोशन देण्यात आलं आणि नक्कीच त्याचा तो पूर्णपणे फायदा उचलेल का मॅच विनिंग स्ट्रोक त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळेल का हो हो टोला स्पर्श लागलेला आहे डायरेक्टची आवश्यकता परंतु निशाणा बरोबर साध्य करू शकला नाहीये गोलंदाज पियुष आणि त्याचमुळे मात्र मात्र एकदा तिथे मात्र नक्कीच संपन्न केली आज पिसे गावातून दोन संघांना आपण खेळताना पाहिलं मित्रांनो पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये पवन पुत्र पिशे संघानं जबरदस्त कामगिरी केली क्वालिफाय केला टॉप तीन मध्ये त्याने प्रवेश केला आणि आज प्रिन्स इलेवन पिसे संघ नक्कीच कुठेतरी खराब परफॉर्मन्सच्या कारणानं मात्र या सामन्यामध्ये बॅकफुटला आहे आणि विनिंग स्ट्रोक फलंदाज हेमंतच्या बाट मधून पाहिला आणि हा सामना जिंकला अतिशय आपल्या स्टाईलनं मेहर इलेव्हन बाबगाव सो अभिनंदन मेहर इलेवन बाबगाव अँड हार्ड लक प्रिन्स इलेवन पीसे मॅन ऑफ द आहोत द्याने पहिल्याच ओव्हर मध्ये पीसे संघाला बाकफूट वरती ढकल इकॉनॉमिकल गोलंदाजी एका षटकाचा स्पेल हाताळला पाच दाबा करत गेला विकेट्स प्राप्त केल्या तीन आणि त्या खेळाडूचं नाव आहे ओमकार इज द मॅन ऑफ द मॅच ओमकार सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे आणि दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल की आपण नाणेपिकेसाठी यायचं आहे मेहेर इलेवन बापगाव आणि बाल सोनाले पाडा बापगावचे युवा उद्योजक मिस्टर शालिक भुईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत विनंती असेल की आपण शोभा वाढवायची आहे आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो चला दोन्ही संघाचे संगणकडे यायचं आहे आणि ओमकार आपण प्रथमत यायचं आहे ओंकार प्लीज फास्ट आपल्याकडे वेल कमी आहे प्रथम आपण या ठिकाणी सामनावरी पुरस्कार देणार आहोत सन्मानिय माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनालचे संजय भाऊ थोले यांना विनंती करतोय जे आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करावी आणि लगेच आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत नाणेफिकीसाठी पावण्यांना आपण इन्व्हाइट करूया संजय भाऊ थोले त्याचप्रमाणे आमचे बर्थडे बॉय प्रेमजी तर नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे